श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तेची जनते शिव भजनी परायण, सदाशिव लीलामृत श्रवण अचरण सदाशिवाचे। सूत म्हणे शौनकादिका प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य। तो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यांचे वंदिती शक्रादि सुरगण, तो शंकराची त्यांचे दर्शन घेता तर ती जीव बहु। षोडज षोडज दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माझे एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणूनी। त्यावरून करता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान, असं द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीजे आदरे। कंठी बांधावे 32 मस्तका भोवती, 24 सहा सहा कर्णी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा। अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजता भाग्य विशेष। पंचमुख समुष्क अष्टमुख चतुर्दश मुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुफळ तेख रुद्राक्ष जप नित्य करिता। नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवाचर्य, रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ये विषयी। काश्मीरी देशीचा रूप पावन, नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित। प्रजादायाद घुसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर, लांछन घे न्याय करी साचार अपात्य थोर तेवची पई। सुंदर पतिव्रता मृत भाषिणी पूर्वदत्ते ऐसी घालिजे कामिनी, सुत सभाग्य दिव्याग्य गुणी विशेष सुकृते पाविजय। गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार, वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाहिजे। श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान सापेक्षी उदार पूर्ण, काय आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय। असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिला अनुष्ठान, दोघांसी झाले नंदन शिव भक्त उपजताची। राजपुत्र नाम सुधर्म प्रधान्यात्मज तारक नाम, दोघे शिव भक्त निसिम सावधान शिव ध्यानी। काळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्य शिळ, लौलिक संगे ध्रुव अमंगल त्यांची संगती नावडत्या। पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार, गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकार लेवविती। तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून, करती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी। आवडे सर्वदा एकांत श्रवण करिता शिवलीलामृत, बोलती शिव नामवली सत्य पाहणे शिव पूजा सर्वदा। आश्चर्य करती राव प्रधान, यांसिका नावडे वस्त्रभूषण, करिती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे। विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेववेती, ते सर्वची ब्राह्मणांसी अर्पिती, घेती मागुनी शिव दीक्षा। शिक्षा करिता बहुत परितेन सांडती, आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे कायाता। तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर, सवे वेष्टित ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी। जो कृष्ण द्विपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता, जो वरिष्ठांचा नातू तत्वता, राक्षस शस्त्र जेणे केले। जेवी मनुष्य वागती अपार, तैसेची पूर्वी होते रजनी चरते, पितृ कैवारे समग्र जाळिले शस्त्र करुनिया। जन्मे जय सर्प शस्त्र केले, ते अस्तिके मध्ये चिराहविले, पराशरासी पुलस्तिनी प्रार्थिले, मग वाचले रावणादिक। विरंची सदटावणी क्षण मात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे, देवी पितृ कैवारी पराशरे वादी जर्जर पै केले। ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा, या लागी ध्वजनार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे। ऐसा महाराज पराशर, ज्यांचा नातू होय शुक योगींद्र, तो भद्रासेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाणोनी। राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणती, षडोपचारी पूजती भाव चित्ती विशेष। समस्त वस्त्रे भूषण देऊनी, राव विनती कर जोडुनी, म्हणे दोघे कुमार रात्र दिन ध्यान करीती शिवाचे। नाचडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदा भर, वैराग्याक्षीर अणुपात्र भाषण न करती कोणासी।
इंद्रिय भोगावरी नाही भरनावडे राजविलास अणुमात्र गजवाजियांनी समग्र आरुढावे आवडे ना पुढे हे कैसे राज करती हे आम्हासी गूढ पडले चित्ती मगते दोघे कुमार आणोनी गुरुपती दाखविले भद्रक सेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयांसी नाही कोटे शोधहिता यावरी बोली शक्ती सुत म्हणे हे का झाले शिव भक्त यांची पूर्व कथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्ट नंदी ग्राम तेथील वारांगना मनोरम महानंद नामतीचे त्या ग्रामींचा तोचित भूप पृथ्वी माझी निसिंह स्वरूप ललितांकृती पाहुनी कर्दप तत्मय होऊन नृत्य करी जैसा उगवला पूर्ण चंद्र तैसा तिजवरी विराज छत्र रत्न खचित त्याने अपार भाग्यापार नाही तिजा रत्नमय दंड युक्त चामरे चिवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणीचीच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न पर्यतक साजक चंद्र रश्मी सम प्रकाश शयाजीची अभिनव दिव्या भरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारी बहुत वाजी गज घरी बहुअस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान तिच्या भोग काम इच्छुन भूप सभाग्य येती घरा वेश्या असुनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्यांचा दिवस न सरता इंद्रासही वश नवे परम शिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्न शत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदये शिव पूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी राजक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित कोटिलिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे एक भद्रसेना सावधान कुटुक मरकट पाळिले प्रीती करुन त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यांगार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंद त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चरवी सुहस्ते एव तिच्या संगती करून त्यांचेही घडतसे शिव भजन असो तिचे शत्र पाहावया लागोन सदा शिव पातला सौदागराचा वेश धारिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून ते अबळा तन्मय झाली ते दवा पूजा करोनी स्वहस्त की त्यास बसविले रेल मंच की तो पृथ्वी मोलाचे हस्त की कंकण त्यांच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन मन स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्मने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंगण येरी होऊन आनंदवन नेम करी तयासी पृथ्वीचे मूल हे कंकण मी ही 32 लक्षणी पत्नीण 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सर्वेच त्याने दिव्यालंग काढिले सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखुनी ते वेळी महानंद तन्मय झाली म्हणे जय जय चंद्र मोळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभे करून कोटी कंकणे टाकावी ओवाळून सौदागर म्हणे महानंदे लागुने लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंग पासी माझा प्राण भंगले की गेले दग्न होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे येरिले अवश्य म्हणून ठेविले नृत्यांगारे नेऊन मग दोघे करती शयन रत्न खचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदा शिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञे करून नृत्यशाळीस लागला अग्न जण धावनी लागली चहुकडोन एकची हाक जाहली तीस सावध करी मदनार
घाबरी म्हणे अग्नी लागला उठल वकरी येई उठली घाबरी तव वातात मज चेतला तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुकुट मरकट दिदले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा माझे दिव्य लिंग आहे कि जतन महानंद घाबरी ऐकून वरस्तर घेत बुडवून म्हणे दिव्या लिंग दंग झाले सौदागर बोले वन नेमाचा आज दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेत विला आकाश पते झाली ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समित आला कुंडाचा ती लागवी उमा रंग जो भक्त जन भवभंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणवनी ऐसे देखता महानंदा सहा बोलविले सर्व व्रत वृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतले शिव ध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्य बिंब निघे उदया चळी तैसा प्रकटला कपाळ मौळी दशभुज पंचवदन चंद्र मौळी संकटी पाळी भक्ता ते माथा जटाचा भार तृतीय नेत्री वैश्वानर शिळी झुळ झुळ वाहे नीर भयंकर महायोगी चंद्रकळा तयाची शिरी नीलकंठ खडवांग धारी भस्म चर्चिले शरीरी गज चर्म पांगुरला नैसलास व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर तश भुजा मिरवती परचेवरी कंदुके झेलित तेवित हा भुजा पहाऊन अकस्मात महानंदेस झेलून धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उदरून विमान बलसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समावित चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी शुधा तुया विरहित त्रिभू शुद्धी वेद बुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद दुख मद मत्सर नाही निशंक जेथी जे गौड उदक अमृता हुनी गोड गुणे जेते सुरत रुंची वने अपार सुरभीची बहुत खिल्लारे चिंताणची धवलागारे भक्त कारणे निर्मिली जेथे वोसणता बोलती शिवदास तेते प्राप्त होय तयास शिवपद सर्वता अविनाश महानंदा तेते पावली हे कदा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमार दोघे निशेष कुकुट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धार भाळी विभूती चर्चेन त्यास पूर्ण पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिव भजनी लावती बहुतांस उद्धरितील तुमाते अमात्य सहित चंद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करती आयुषा प्रमाण कीर्ती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाची पुत्र आम्हास परम प्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे बहु तुमच्या आगमने करुन स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी मी सत्य बोलेन देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे प्रभा सकळी दुखार्णवी पडले पै ते सदृश्य बोलवे वचन ना तरी आंगास येथे मूर्खपण तुमा वाटले विषाहून विशेष ऐसी ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलावयान करावे अनुमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असता जाण पाव आज पासुने 7 दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी
मृत्यू येऊन पडेला। अमात्य सहित त्या स्थानी दुःखानीत गेले आहळोने, अत्तपुरे सकळ कामिनी आकांत करती आक्रोश। करुणिया हा हाकार वक्ष सळपिटी नृपवर, मगधायासी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे। नृपश्रेष्ठन सोडी धीर ऐक एक सांगतो विचार, जे पंचभूते नवती समग्र शशिमित्र नवते ते। नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार, ते ते झाले स्फुरण जागर अहं ब्रह्म म्हणोनिया। ते ध्वनी माया सत्य ते ध्वनी जाहले महतत्व, मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुनिया। सत्वांशे निर्मिलापित वसन रजांसे सृष्टिकर्ता द्रुहिण, तमांशे रुद्र परिपूर्ण सगस्तित्यत्य करविता। विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण, येऊ म्हणे मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले। सहु वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्र ध्याय परम पावन, त्याहून विशेष गृह ज्ञान भुवन त्रयी असेना। बहुत करी हा जतन त्याहून आणिक थोर नाही साधन, हा रुद्र ध्याय शिवरूप म्हणून शिव शंकर स्वय बोले। जे रुद्र ध्याय ऐकती पटती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती, मग कमलो ध्वर एकांती सप्त पुत्र सांगे रुद्र हा। मग सांप्रदाय ऋषी पासोने भूतली आला अध्याय जाण, थोर जपतप ज्ञान त्याहून अन्य नसेची। जो हा अध्याय जपे संपूर्ण त्यांचे दर्शने तीर्थ पावन, स्वर्गीचे देव दर्शन त्यांचे घेऊ इच्छिती। जपतप शिवाचरण याहून थोर नाही जाण, रुद्र महिमा अघात पूर्ण किती म्हणून वर्णावा। रुद्र महिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर, पाश सोडूने यम किंकर रिते हिंडू लागले। मग यमे विधी लागी पुसोन अभक्ति कृत्या निर्मिली दारुण, तिने कुतर्क बाधी भेद लक्षुन त्यांच्या हृदयी संचरली। त्यांची मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिव द्वेष, तेने ये जाओ नियम पुरीस महानरकी पडले सदा। यम सांगे दुता प्रति शिव देशी, जे पापमती ते अल्पायुषी होती नानारिती जाच करा। शिव थोत विष्णु लहान हरि विशेष हर गौण, ऐसे म्हणती जे त्या लागुन आणो नी नरकी घालावे। रुद्रध्याय नावडे ज्यांसी कुंभी पाकी घालावे त्यांसी, रुद्रानुनुष्ठाचे आयुष्याशी वृत्ती होय निर्धारे। या करिता भक्त से नावधारी अयुत रुद्रवर्तिने करी, शिवावरी अभिषेक धारी तरी मृत्यु दुरी होय साच। अथवा शत घट स्थापून दिव्य वृक्षाचे पल्लव आणून, रुद्रे उदक अभिमंत्रुन अभिक्षीचत रुद्रा करी। नित्य दहा सहस्र आवर्तने पूर्ण, क्षोणी पाण करी सप्त दिन राय धरली दृढ चरण, दुष्ट होऊन बोलत। सकळ ऋषी रत्न पंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक, काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षित्या पासुनी। तरीत्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे, जे आहेत ब्राह्मण आणिक सांगती ते बोलवून आताची आणितो आरंभी। मग सहस्र विप्र बोलावून त्यांची ऋणाष्टुतानी भक्तिपूर्ण, न्यास ध्यान युक्त पठून गुरु पासून जे आले। परदारा आणि परधन ज्यांची वमनाहून नीच पूर्ण, विरक्त सुशील गेलिया प्राण दृष्ट प्रतिग्रहण घेती। जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालून देती, मित्ररत किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करीती। ऐसे लक्षण युक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन, सहस्र घट मांडून अभिमंत्रोनि स्थापिले। स्वधूर्तीचे सलिल भरले पूर्ण त्यात आम्र पल्लव घालून, रुद्र घोषे गर्जिन ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले। शास्त्र संख्या झाले दिवस सातवे दिवशी मध्यान्ही आला षडांश, मृत्यू समय येता धरणीस बाळ मृचित पडियेला। एक मुहूर्त निष्ठेचिन चलन वलन राहिले समस्त, परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा। रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन, त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत।
एक काळ पुरुष भयानक थोर ध्वज जटा कपाळी सिंदूर विक्राळ दाढा भयंकर नेत्र खंदी रांगार सारखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमल भवांडी तुझी नसे ते तैसे जैसे बसती दिगंत तम संहारती भस्म अंगी व्यारांबर दिसती दश हस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडो निबंधन त्या काळ पुरुषासी धरून करत ताडन गेले ते ऐसे पुत्र मुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणांसी घाली नमस्कार आनंद्राशू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जत तये वेळे देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्ज अवघ्यात थोर मुकदयांची महासस्वर मृदंग वाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे आहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकत भेरी नादन माये नभोदरी असोभद सेन यावरी विधियुक्त होम करितसे षडसान्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत अमोलित वस्तु अद्भुत आणोनी अर्पि ब्राह्मणासी दक्षिणे लांगी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तुतुके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याच केले तृप्त पुरे पुरे हे जे ऐकती मात धनभार झाला बहुत म्हणून सांडती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी या सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तिले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वधुरी की श्वेंद्रोतले मृडाली रमण लिंग अर्चिले की नै देवासी सापडे चिंतामणी की श्रुदिता पुढे शिराब्दी ये धावनी तैसे कमलोद्वर नंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादिकया ध्रुहृदय दयारत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वद्य जे का सर्वाते जो चतुष्टी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करतळा मळ ज्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडून पुनः सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नगनी दंडे ताडिल शक्रादिका तो नारद देखुनि ते चिषणी कुंडातून मूर्ती मंत निघे अग्नी दक्षिणाग्दी गाह पत्य अहवनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधाना सहित भद्रसेन धावनी धरती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमनी षोडोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडून म्हणे स्वामी अर्थी दिव्य द्रष्टा तू त्रिभुनी गमन तुझे सर्व काही देखिले सा अपूर्ण नारद म्हणे मार्ग येता शिव दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तिनी मृत्यु नेला बांधोन तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्राष्टाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वीळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूसी पुसू लागला शिवसुत ऐका दे तू कोणाच्या आज्ञेवरुनी आणक होतासी भद्रसेन नंदन त्यासी 10,000 वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिव मर्यादा उल्लघुन तत्वता कैसा आणक होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्य नंदन पत्रिका पाहिली वाचून तत्व द्वादशी वर्षी मृत्यु चिन्ह गंडांतर थोर होते ते महत्व पुण्य निरसुनी सहज 10,000 वर्षे करावे राज्य मग तो सूर्य नंदन महाराज स्वापरार्थे कष्टी बहु मग उबा ठाकुनी कृतार्थ कर जोडनी सत्वर करीत हे अपर्णाधव हिमन गजामात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावरी घालती लोळणी आणक 1,000 रुद्र करुणी महोत्साह करीतसे
शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याचिते तो एते जी झाला मुक्त त्याचे तीर्थ तरली बहुत असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला आनंदमय शक्ती नंदन राय शतपद्य धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जपटती त्यांची होय आयुष्य संतती त्यांची काळ बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिला नद एकता पडता घडे पुण्य केले असे अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एव महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती सावरी कलयुगी निशेष शिव कीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रासी राज्य देऊन युगराज्य तारका लागून देता झाला त्या काळी मग प्रधाना समावेत राव जाणा जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बसवनी तरीत राव प्रधान नेली मिरवीत विधियोगी वैकुंडी वास बहुत स्वेच्छे करून राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे हा अध्याय करता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्प द्रुम संपूर्ण इच्छले फर देणार मृत्यू जय जब रुद्रानुष्ठान त्यांची न बाधी ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग धारुण न बाधीच सर्वथाही येथे जो मानिल अविश्वास तो होईल कल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यासी पसवुनी वांज झाली माता त्याची संतती न धरावी तत्वता त्यांची संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपुल्या गृहासी न आणावे आपण त्यांच्या सदनासी न जावे ते जावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस त्यांची मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत हे न तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्यांचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्णा हृदयांफी मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळ कंद अभंगन विटे कालत्रयी शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड एकादश स्वाध्याय गोडहा श्री सांब सदाशिवार्पणस्तु शुभम भवतु जय भोलेनाथ।